नमस्कार, आज आपण मूग डाळीपासून इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे मी ही मूग डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून आणि 4 तास भिजत ठेवलेली होती। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, गाजर, मटार, कोथिंबीर, हिरवी मिरची, हिंग, इनो आणि चवीनुसार मीठ। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली मुगाची डाळ घालते। आपल्याला ही बारीक वाटून घ्यायची आहे। आणि थोडस त्यामध्ये मी पाणी घालणार आहे, जास्त पाणी घालायचं नाही, थोडंच घालायचं, बारीक पेस्ट बनवून घेते। ही मूग डाळ सर्व मी आता वाटून घेतलेली आहे। तर इथे पहा, ह्या पद्धतीने बारीक करायची असं आणि इतकं पातळ ठेवायचं, जास्त पातळ करायचं नाही। तर आता ह्यामध्ये मी कांदा घालून घेते, गाजर, मटार, कोथिंबीर आणि हिरवी मिरची। तुमच्या घरात छोटी मुलं असतील तर मिरची तुम्ही स्किप करू शकता। हिंग, चवीनुसार मीठ। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं। ती झटपट अशी इडली होते आणि लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे, ह्यामध्ये मी आता इनो घालते आणि हे पुन्हा मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं। इलिसाचा आहे, त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि हे बॅटर आता ह्यामध्ये मी घालून घेणार आहे। अशाच प्रकारे दुसऱ्या साच्यामध्ये सुद्धा भरून घेऊयात। आता हे इडली पात्र मी ठेवलेलं आहे, त्यामध्ये पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। आता हे साचा जो आहे तो मी ह्यामध्ये ठेवून घेणार आहे। दुसरा साचा सुद्धा ठेवून घेते। आपल्याला आता हे 10 मिनिटं आपल्याला वाट पाहायची आहे। मी ह्याच्यावर आता झाकण देते। मिनिटं झालेली आहेत आणि मी चेक करते, तुम्ही पाहू शकता टूथपिक आपली क्लीन निघालेली आहे। तर आता आपण हे थंड करून घ्यायचे, त्यानंतर आपण इडल्या काढून घेऊ। हे पूर्णपणे आता थंड झालेले आहे, मी इडल्या काढून घेते। आपली इडली फुललेली सुद्धा आहे। आणखी काढून घेऊ। दुसरी सुद्धा इडली खूप सुंदर दिसते बघा, हे पहा दोन्ही साईडनी। तर पहा, आपल्या सर्व इडल्या झालेल्या आहेत आणि खूप सुंदर सुद्धा दिसतात आणि चवीला छान लागतात आणि झटपट सुद्धा होतात। मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता। आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा